हो मी निघतो, एक मी 5 मिनिटात येतो तिकडे. हो हो ओके. सरिता सरिता सरिता, मी जरा विजिटला जाऊन येतो. आता कुठे जाता? अगं नाही ग, ती कृतिका आहे ना, तिला परत अटॅक आला म्हणाली ती. ते मी सकाळी आज तिला भेटलो होतो, तिला औषधं पण दिली. ती मला जायलाच हवंय. जाऊन येतो ना ग पटकन, ती आजारी आहे ना. तू एक काम कर, तू जेवण गरम करायला घे, मी आलो एक 5 मिनिटात. मी 5 मिनिटात येतो. खरंच तू घड्याळ लाव हवं तर. ओके चल बाय. आबाय. तू आता कुठेही जाणार नाहीस मयुरेश. तू काय ऑर्डर देतोस मला? मी जर तुला ऑर्डर करू शकलो असतं तर खूप बरं झालं असतं, पण दुर्दैवानं मी लहान आहे. म्हणजे हे लक्षात आहे म्हणायचं अजून? चांगलं आहे. माझ्या सगळं लक्षात आहे अभय, पण तू विसरत चाललायस. आपल्या घराची अब्रू, आपल्या घराचं रेप्युटेशन, आपल्या घराचे संस्कार, ते काही असलं तरी मी तुला आत्ता तिथे जाऊ देणार नाही. दॅट्स ऑल. मला जाऊ दे मयुरेश, मी काय करतो ना हे मला पूर्णपणे माहिती. असं तुला वाटतंय अभय, असं तुला वाटतंय. मी तुला कित्येकदा समजून सांगितलं. आणि वहिनी बिचारी मुकेपणाने तिच्या परीने तुला समजून सांगते, पण तुला कुठलीच भाषा कळत नाहीये. मयुरेश जाऊ देत ना आता. एक मिनिट वहिनी, त्या चारित्र्यहीन बाईसाठी तू. कृतिका चारित्र्यहीन नाही. हो अभय, कुठलीही चारित्र्य संपन्न बाई रात्री 12:30 फोन करून परपुरुषाला आपल्या घरी बोलवत नसते. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कुठलाही चारित्र्य संपन्न पुरुष तसा जातही नसतो. मयुरेश तू. स्त्री आणि पुरुष या नात्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे एक डॉक्टर आणि पेशंट या दृष्टीनं बघायला शिका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हालाच मिळतील. आणि मयुरेश, माझ्याकडे चारित्र्याचे दाखले मागणे इतका मोठा झालास तू? कारण तू तशी वेळ आणलीस अभय. या घराच्या अब्रूची चाळ तुला नसली तरी मला आहे. अरे कुठली अब्रू? तुझ्या बायकोने या घरामध्ये पोलीस आणून जी मातीला मिळवली त्या अब्रूच्या गोष्टी करतोयस तू? नाही. इतकं सगळं होऊन सुद्धा रात्री 12:30 तू त्या बाईच्या घरी जाणार आणि तसं करून तू जी चव्हाट्यावर आणणार आहेस त्या अब्रूची बात करतोय मी. तोंड सांभाळून बोल मयुरी. अभय तू स्वतःला. फक्त गाल आणि कॉलर धरण्यापर्यंत हात पोहोचलेले आहेत. थोडे अधिक श्रम घेतलेत तर एकमेकांचे गळे तुम्ही घुटू शकता ना. थांबलात का? माझेच संस्कार माझ्याच घरात माझ्या डोळ्या देखत सरणावर जाताना पाहिल्यानंतर धन्य पावेन मी. करा काय करायचं ते. हे बघ दादा, जे काय घडलं त्याच्यामध्ये माझी अजिबात चूक नाही. अरे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नको इतका नाक खुपसतोय हा. अभय, तुम्हा लोकांना वैयक्तिक आयुष्य आहे याचा साक्षात्कार केव्हापासून व्हायला लागला? नाही, काल परवापर्यंत या घरामध्ये प्रत्येकाच्या आयुष्याची घटना घडत होती, ती या घरामधली घटना होती. हा असा चमत्कार केव्हापासून झाला? दादा चुकीच्या मार्गाने जातोय अभय. मी त्याला हेच सांगत होतो. दादा बाहेरच्या माणसांनी आपल्या चुकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपल्या घरातल्या माणसाने त्याला जाणीव करून दिलेली बरी असं तू सांगत होतास ना मला. हो पण मयुरेश, मोठ्या भावाची कॉलर पकडावी अशी शिकवण मी नाही दिली हे मी सांगितलेलं नव्हतं. सांगितलं होतं? काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? हां हे काय आहे? एकमेकांवरती हे असे हात उचलताना तुम्हाला माझी या घराची एकदाही आठवण आली नाही? एकदाही नाही?
कालपर्यंत एकमेकाच्या जीवाला जीव देणारे तुम्ही भाऊ, एकदम एकमेकाच्या जीवावर उठलेले दिसतंय मला।